एवरीवन, तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल. मी आहे श्यामसुंदर माने. सो चला आज आपण एका आणखी एका नव्या व्हिडिओला सुरुवात करतोय. यू नो गाईज, सिन्स सो लॉंग आय हॅव बीन अपलोडिंग माय वंडरफुल अँड ऑसम व्हिडिओज टू ग्रो युअर पर्सनॅलिटी अँड टू इम्प्रूव्ह युअर लँग्वेज स्किल. सो टुडे इज संडे अगेन अँड दिस इज श्याम्स सॉर्स इनिशिएटिव. टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट टॉक अबाउट लीडरशिप by example. So guys, generally since so long I have been uploading the series of video regarding personality development. I have released videos on communication skill, interview skills, personality development, and now it's time to go for leadership skill. And I also like to thank you everyone who is viewing my channel, watching my channel. Actually my views are going almost 3,500 and subscriber base is reaching 200 in a couple of moments. So thanks everyone who is watching my channel. And if you like my channel, if you really want to grow in your life with the skill of language and soft skill, then definitely you need to subscribe my channel, keep watching my channel. So let's begin with today's content. I will switch to Marathi. Ha, tar mitranno aaj apan लीडरशिप बाय एक्झाम्पल या विषयावर चर्चा करतो. आता बघा, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप सारे लीडर्स बघतो. नाऊ आय जस्ट वॉन्ट टू क्लॅरिफाय यू दॅट लीडर्स आर नॉट हू आर इन द पॉलिटिक्स. सो लेट अस क्लिअर दॅट की आपण जनरली असं म्हणतो की तो नेता आहे, तो पुढारी आहे, पण मॉडर्न एरामध्ये लीडर तो आहे जो प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन काम करतो. असं नाही की तुम्हाला लीडर होण्यासाठी राजकारणात जायला हवं. तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लीडर होऊ शकता. आता लीडर म्हणजे काय? नेता, नेतृत्व, लीडरशिप क्वालिटी, म्हणजे याला मराठीमध्ये सरळ नेतृत्व विकास हा हे त्याचं नाव येईल. आणि साधारणतः काय होतं की आपल्याला समाजामध्ये, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, एज्युकेशनमध्ये, इन्स्टिट्यूशन्समध्ये किंवा कॉर्पोरेशन्समध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळे काम रोज करत असतो. रोज नवीन नवीन प्रोजेक्ट हातात घेतो, नवीन नवीन प्रॉब्लेम्स आपल्याला येतात, आणि ते प्रॉब्लेम्स, ते प्रोजेक्ट, ते टास्क आपण कसं मॅनेज करतो हे आपल्या लीडरशिप क्वालिटीजवर ठरतं. सो आजच्या व्हिडिओचं टायटल आहे लीडरशिप बाय एक्झाम्पल. सो लेट अस लर्न, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड की व्हॉट अ लीडर शुड हॅव. एक नेता म्हणून त्याच्याकडे कोणते गुण असायला हवे? एक उदाहरण देतो, जसं की सल्युशन. तुम्हाला एखादा नेता बनण्यासाठी तुम्हाला ना तर चांगले कपडे घालायची गरज आहे, यू रिअली नो नीड टू वेअर अन एक्सपेन्सिव्ह ओटा कॅरी एक्सपेन्सिव्ह ओटायर, कॅरी एक्सपेन्सिव्ह कार्स, यू नीड नथिंग. व्हॉट यू शुड हॅव इज जस्ट अ सल्युशन. इफ हॅव अ प्रॉब्लेम अँड इफ यू कॅन कम अलॉंग विथ द सल्युशन, यू आर नीडेड. आय टेल यू व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. एक साधं उदाहरण बघा, एक इमारत आहे आणि प्रचंड आग लागली त्या इमारतीला. सगळे लोक पळत आहेत इकडं तिकडं तिकडं इकडं, आग लागली, आग नियंत्रणात येत नाही आहे. सगळेजण विचार करतायत काय करू, कुणाला फोन करू, ॲम्ब्युलन्सला बोलू का, डॉक्टरला बोलू का, फायर ब्रिगेडला बोलू का, पुढाऱ्याला बोलू का. सगळेजण असं करतायत, कल्पना करा. आणि खूप मोठी गर्दी आहे, सगळेजण वाट पाहतात की आता फायर ब्रिगेड येईल, आता कोणतरी येईल आणि आपल्याला वाचवेल. पण त्या क्षणामध्ये, त्या गर्दीतून कोणीतरी कॉमन वाटणारा माणूस तेवढ्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक पाण्याची बकेट भरून त्या बिल्डिंगकडे पळतो आणि ते पाणी त्या आगीवर टाकतो. आता तो असं दोन तीनदा करतो तेव्हा आणखी थोडी लोकं त्याला जॉईन होतात, त्याला आणखी थोडी लोकं जॉईन होतात, त्याला आणखी थोडे लोकं जॉईन होतात. आणि हळूहळू बघता बघता सगळे लोक आहे तेवढं पाणी घरातलं इकडचं तिकडचं त्या आग विझवण्याचा प्रयत्न करतात. आता बघा, ती आग विझते का नाही पाण्याने हा प्रश्न एक. दोन, विझली तर त्याचं यश कुणाला? आणि नाही विझली, बाय द टाइम ती विझणारच होती. पण पाणी घेऊन पहिल्यांदा जो पळाला तो त्या गर्दीतला नेता आहे. लक्षात येते का बघा, की ती आग जर विझली तर ती आग विझवण्याचं श्रेय पाणी घेऊन पहिल्यांदा जो सामान्य माणूस पळाला बकेट घेऊन तो व्यक्ती आहे. आणि समजा ती आग विझायला थोडा वेळ लागला तरी आग विझवण्याच्या आटोकाट प्रयत्न केल्याचा यशही त्याच माणसाकडे जातं. म्हणजे काय, सगळ्यात वाईट परिस्थितीत, सगळ्यात अडचणीच्या परिस्थितीत, सगळे जेव्हा गोंधळलेले असतात तेव्हा पहिल्यांदा माणूस एखादं सल्युशन घेऊन पुढं पळतो तो नेता असतो.
That is the simple equation, guys. Very simple. In a very critical situation, in a very emergency kind of situation, the one who runs with a simple solution and people follows him, and the first runner, the one who is running ahead, is the leader. And the people who are following him are definitely the follower. So, leader बनण्यासाठी तुम्हाला काही असण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये फक्त पुढे होऊन सोल्यूशन देण्याची गरज आहे.